नमस्कार, प्राजक्ताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राईसचा एक साधा, सोपा आणि पौष्टिक असा प्रकार बघणार आहोत, आणि तो म्हणजे दहीभात. तर दहीभात करण्याआधी आपण त्याचे फायदे जाणून घेऊया. तर दहीभातामुळे आपली ॲसिडिटी वगैरे असे जर त्रास होत असतील तर ते कमी येतात, आणि याच्यामुळे वजन कमी करण्यालाही मदत होते. तर आता आपण म्हणाल की भात असूनही, म्हणजे राईस असूनही, वजन कमी करण्यास कसा काय मदत करतो? तर दह्यामध्ये जे कॅल्शियम असतं ते आपले फॅट सेल्स तयार होऊ देत नाही, आणि त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्याला याची मदत होते. तर आता आपण त्याला लागणारे साहित्य बघूया. तर येथे मी दोन मोठे बाउल राईस घेतलाय. हा थंड करून घेतलाय, कारण गरम राईस बरोबर दही वापरायचं नसतं. त्याचबरोबर 100 ग्रॅम दही मी फेटून घेतलाय. अर्धा चमचा हिंग, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात, 2 मिरच्या मोठ्या चिरून घेतल्यात, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर सगळ्यात सुरुवातीला आपण फोडणी तयार करून घेऊया. का तर ती आपण थंड झाल्यानंतर मग आपण त्या भातामध्ये ॲड करणार आहे. तर फोडणीसाठी मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. ते गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी ॲड करूया. त्याचबरोबर 1 चमचा जिरे ॲड करायचे, फुटाण्याची डाळ. आपण आपल्या आवडीनुसार फुटाण्याच्या डाळीऐवजी शेंगदाणे वापरले तरी चालतील. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आपली फुटाण्याची डाळ मस्त अशी क्रिस्पी झाली पाहिजे, याचा कलरही चेंज होतो. आता आपण हे एका साईडला करूया. आणि याच्यात अर्धवट चेचून घेतलेला लसूण होता, त्याचबरोबर मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता ॲड करायचा. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आणि याच्यात आपण आता 1/2 चमचा हिंग टाकायची. हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आणि हिंगचा कच्चा असा वास गेला की आपण फ्लेम बंद करायची आणि हे थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं. आपण दह्यामध्ये कुठलाही गरम पदार्थ ॲड करणार नाही, म्हणून आपण फोडणीही अगदी थंड होईपर्यंत वाट बघायची. तोपर्यंत आपण राईस आणि दही एकत्र करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण दह्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. आपल्या राईसमध्येही मीठ आहे ते लक्षात ठेवून ह्याच्यात मीठ ॲड करायचं. आणि हे अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं. व्यवस्थित फेटल्यामुळे ह्या दह्याला पातळपणा येईल आणि ते आपल्या राईसमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. अगदी व्यवस्थित फेटून झालं आहे. ही फोडणी आता थंड झाली आहे. याच्यामध्ये आपला राईस आणि दही ॲड करणार आहे. जर आपण हे टिफिनला देणार असाल तर जास्त आंबट दही वापरू नये, थोडंसं गोड दही वापरावं. म्हणजे जर तो टिफिन वेळाने खाल्ला गेला तर तोपर्यंत त्या दह्याला आंबटपणा येतो. आणि आता आपण याच्यात भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि हे अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आपली फोडणी, त्याचबरोबर दही, भात आणि कोथिंबीर ही व्यवस्थित एकत्र झाली पाहिजे. आपण प्रवासाला जातानाही हा भात घेऊन जाऊ शकतो. फक्त जर प्रवासात जास्त काळ हा भात राहणार असेल तर थोडंसं दूध मिक्स करायचं, म्हणजे त्याला जास्त आंबटपणा येत नाही. तर आपला मस्त असा दही भात रेडी आहे आणि टिफिनसाठी अतिशय पौष्टिक आणि बेस्ट असा ऑप्शन आहे. तर आपण नक्की ट्राय करा. कसा झाला हे मला कमेंट करून कळवा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.